यावर्षी समाधानकारक पाऊस पडून सुद्धा पालकमंत्री आणि महापालिकेकडून वारंवार पाणी कपातीचे संकेत दिले जातात, किंबहुना पाणी कपात केली जाते। ही निसर्ग निर्मित पाणी कपात नसून मानव निर्मित टंचाई आहे आणि याला पालिका प्रशासन आणि पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करत पुणे शहर महिला काँग्रेसकडून हंडा मोर्चा आंदोलन करण्यात आलंय। पुणे शहरातील अघोषित पाणी कपातीच्या विरोधात पुणे शहर महिला काँग्रेसकडून टिळक पुतळा ते कसवा गणपती पर्यंत हंडा मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। पुण्याच्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो, शहराला पिण्याचे हक्क पाणी न देणाऱ्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो, अशा घोषणाबाजी करण्यात आली आहेत। खडकवासला धरणात पुरेसा पाणी साठा असून सुद्धा प्रत्येक गुरुवारी पाणी कपात केली जाते, हा पुणेकरावर केलेला अन्याय असल्याचं मत महिला मोर्चेकडून व्यक्त केलंय। या वर्षी समाधानकारक पाऊस पडलेला आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणारी सगळी धरणं काठोकाठ भरलेली आहेत। माझ्याकडे रिपोर्ट आहे, 4 सप्टेंबरला 4 धरणांमधून विसर्ग करण्यात आला होता। असं असताना सुद्धा 4 सप्टेंबरला विसर्ग होतो आणि 4 ऑक्टोबरला पालकमंत्र्यांचं पहिलं स्टेटमेंट येतं, पुण्याला पाणी कपात केली जाणार नाही। याचा अर्थ काय होतो? म्हणजे पुण्याला पाणी कपात केली जाणार आहे। त्याच्यानंतर बरोबर 14 डिसेंबरला पालकमंत्र्यांचं दुसरं स्टेटमेंट येतं, पुण्याला पाण्याची कपात केली जाऊ शकते, पाणी जपून वापरा। 15 जानेवारीला पुन्हा आत्ता 25 जानेवारीला आत्ता महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दर आठवड्याला गुरुवारी पाणी कपात केली जाणार आहे असं सांगितलेलं आहे। मला एकच म्हणायचं आहे, जेव्हा जलसंपदा विभागानं वॉटर बजेट सादर करण्याची विनंती केली होती 1 महिन्यामध्ये, तेव्हा वॉटर बजेटसुद्धा महापालिकेला सादर करता आलं नाही। महापालिकेमध्ये एक हाती सत्ता भाजप सरकारची असतानासुद्धा त्यांना वॉटर बजेट सादर करता आलं नाही।